केसांना कलर कंडिशनिंग सोबतच केस वाढण्यासाठी केस एकदम स्मूद शायनी होण्यासाठी जर जास्त केस ड्राय असतील ना तर ते रिपेअर होण्यासाठी तुम्ही अशी मेहंदी वापरा आपल्या चॅनलवरील वेगवेगळ्या हेअर रेमेडीज बघण्यासाठी आणि त्यामधील वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये हेअर ऑइल्स आहेत मेहंदीचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत है, हेअर मास्क आहेत है, हेअर स्पा टोनर खूप सुंदर रेमेडीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कशा आत सगळे मी मस्त आणि मजेत आहे थोड्याशा सुट्ट्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे बरेच दिवस व्हिडिओ काही आलेले नव्हते तर आता रेग्युलर येतील तर बघा हा मेहंदीचा जो व्हिडिओ आहे की नाही तो मला वाटते जवळजवळ आपले जे व्ह्युअर्स आहेत ना त्यांनी सगळ्यांनीच बघितलेला आहे जसा तो बघायला एवढा ऑथेंटिक असा एकदम नॅचरल वाटतो ना तसाच तो, तो केसांसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि केस याने खूप सुंदर झालेले होते याच्यामधील ज्या वस्तू आहेत त्या केसांना वाढण्यासोबत खूप सुंदर केसांना कलर आणि शाईन देतात तर तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि त्यामधील काही गोष्टी म्हणजे तुम्हाला परत काही गोष्टी सांगणार आहे काही प्रश्न होते त्याचेसुद्धा मी उत्तरं देणार आहे किंवा केसांचे रिलेटेड जर म्हणाल ना तर तुम्ही महिन्यातून एकदा अशी मेहंदी लावा खूप जास्त रेमेडी तुम्हाला लावायची गरज पडणार नाही तर तो पहिला मेहंदीचा व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये वाटीमध्ये काय होतं खूप जणींनी विचारलं मी सांगितलं सुद्धा होतं की आवळ्याचं तेल बनवलेलं होतं आणि गाळून ते तेल उरल्यानंतर जो चोथा होता की नाही तोच वाटून टाकलेला होता तर खूप जणींनी तो प्रश्न विचारलेला होता अजून खूप जणांना असं असतं की आमच्याकडे एवढी फुलं भेटत नाही तर काय करायचं तर त्याच्याऐवजी तुम्ही काय करायचं या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मेहंदी भिजवण्यासाठी साहित्य आपण बघा काय काय घेतलेलं आहे मेथी थोडी जास्त घेतलेली आहे भिजवून कलोंजीसुद्धा बघा साईडला भिजवलेली आहे दोन ते तीन चमचे एक बीट घेतलेलं आहे कट करून साल काढून तेल दोन लागणार आहेत आपल्याला दोन मेहंदीचे पॉकेट भृंगराज पावडर लागणार आहे जासुंदीची फुलं घेतलेली आहेत पानं घेतलेली आहेत आवळा घेतलेला आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे आणि कोरफडीची सुद्धा दोन पानं घेतलेली आहेत तर एवढ्या सगळ्याच नॅचरल वस्तू घेतलेल्या आहेत काही बिया ज्या आहेत त्या भिजून घेतलेल्या आहेत तेल जे तुमच्याकडे नसतील ना तर तुम्ही साधं खोबरेल तेल वापरलं तरी सुद्धा चालेल तर इतक्या सगळ्या वस्तू लागणार आहेत यातील काही वस्तू जरी नसतील ना तरी तुम्ही स्किप करू शकता जेवढं तुम्हाला भेटतील ना तेवढं तुम्ही पण टाकायचे आहेत आता व्हिडिओमधील ज्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत की नाही त्या आपल्या केसांसाठी किती महत्त्वाच्या आहेत आणि केस वाढण्यासाठी किंवा केसांना एक छान मेंटेन करण्यासाठी याचे वेगवेगळे हेअर मास्क हेअर ऑइल किंवा अजून काही गोष्टी बनतात की नाही बन तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आता एवढ्या वस्तू वापरतोय मग त्या कशा वापरायच्या किंवा त्याची प्रोसेस कशी करायची कोणत्या वाटायच्या किंवा कोणत्या वा वा, गाळायच्या सगळ्या डिटेलमध्ये बघणार आहोत त्याच्यासाठी बघा मी आवळा कट करून घेतलेला आहे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत पण स्वच्छ धुतलेलं होतं अगोदर अर्धा तास पाण्यात ठेवलेला त्याच्यामुळे त्यातील येल्लो लिक्विड जे आहे की नाही ते निघून जातं की जे हानिकारक असतं आणि चांगला ॲलोवेरा राहतो त्याच्यानंतर त्याच्यातच कडीपत्ता आणि जासुंदीची पाने या चार वस्तू आपल्याला एकत्रितपणे वाटायच्या आहेत जेणेकरून याचं आपल्याला फक्त जेल म्हणा किंवा त्याचं ज्यूस पाणी जे आहे की नाही तेच आपल्याला घ्यायचं आहे तर चांगलं वाटून घेतल्यानंतर गाळून घ्यायचं आता बघा मी इकडे गाळणीनेच गाळत आहे जर तुम्ही हे अजूनही कापडाने म्हणजे वस्त्रगाळ जरी केलं ना तरी तर अजून ते प्युअर भेटतं किंवा छोटे छोटे जे कण येतात की नाही ते सुद्धा येत नाहीत आणि लोखंडी कढईमध्ये आपण ही प्रोसेस करतोय म्हणजेच मेहंदी भिजवतोय आणि जसं की बघा आवळा मी इकडे फ्रेश वापरलेला आहे लोखंडाच्या कडे जसं की हे मिश्रण टाकलं आणि तुम्ही बघू शकता याचा कलर कसा लगेच चेंज होतो म्हणूनच स्पेशली केसांना मेहंदी आपण लावतो की नाही त्यावेळेस आवळा आपल्याला हा वापरायचाच आहे ज्यांचे ग्रे हेअर आहेत ना त्यांनी तर जास्त वापरायचा आहे म्हणूनच कोणतीही पावडर न वापरता मी इकडे सगळ्या नॅचरल वस्तू वापरत आहे आवळा बघा मार्केटमध्ये भेटून जाईल तुम्हाला सगळीकडे नाही भेटत बरं का सध्या तरीसुद्धा जिकडे ज्यूस वगैरे भेटतो की नाही आवळा तिकडे आवळे असतात त्याच्यानंतर फुलं आणि बीट घेतलेलं आहे मी यावेळेस बघा मला फुलं कमी होती ना म्हणून मी इकडे बीट जास्त घेतलेलं आहे कलरसाठी आणि कंडिशनिंगसाठी आणि महत्त्वाचा प्रश्न फुलंच नसतील तर काय करायचं तर बघा या ठिकाणी मी फुलं खूप कमी वापरलेले आहेत म्हणूनच या ठिकाणी मी पानं वापरलेले आहेत जासुंदीच्या झाडाची तर फक्त पानं वापरली ना तरीसुद्धा चालतात आणि पानांसोबत मग तुम्ही फुलांची जी पावडर भेटते ना तर ती वापरू शकता किंवा ज्यावेळेस तुमच्याकडे फुलं असतील त्यावेळेस तुम्ही त्याची पावडर घरीच करून ठेवू शकता आणि ती वापरू शकता असं करायचं आहे ज्या वस्तू नसतील त्याच्याऐवजी तुम्ही दुसऱ्या वस्तू अशा वापरायच्या आहेत त्याच्यानंतर ते, त्या ते सुद्धा मी गाळून घेतलेलं आहे आणि सगळ्यात लास्टला बघा दोन वस्तू ज्या की कोलंजी आणि मेथ्या ज्या भिजत ठेवलेल्या होत्या दिवसभर त्या खूप चांगलं म्हणजे त्याचं एकदम फ्लफी बॅटर होईपर्यंत एकदम स्मूद पेस्ट होईपर्यंत बारीक वाटून घ्यायचं कारण की हे एवढं थिक बनतं आणि त्याचं चिकट असतं मेथ्या भिजल्यानंतर त्याच्यामुळे ते गाळायला जायचं नाही ते आपण डायरेक्ट तसंच मेहंदीमध्ये ॲड करणार आहोत आता इकडे बघा व्ही एल सी सीची जी हरवल हे ना आहे ना मी दरवेळेस हीच मेहंदी वापरते आणि मला ती सूट झालेली आहे याऐवजी तुम्ही पतंजलीची वापरू शकता नुपूर पण एक चांगली आहे त्याच्यासोबतच जी सुट्टी मेहंदी भेटते गणपती छाप किंवा तुमच्याकडे झाड असेल ना तर तुम्ही त्याची पानं सुद्धा वापरू शकता दोन पॅकेट घेतलेले आहेत माझ्या केसांच्या लेंथनुसार आणि याच्यामध्ये बघा यावेळेस मी भ्रिंगराज पावडर ॲड करत आहे भ्रिंगराज आपल्या केसांसाठी खूप महत्वाचा आहे वेगवेगळ्या हेअर ऑइलमध्ये सुद्धा भ्रिंगराज असतं किंवा भ्रिंगराज सुद्धा तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये तर बघा तीन चार चमचे मी टाकलेले आहेत एवढ्या मुळ मेहंदीमध्ये आता बघा दरवेळेस मी जे चहा पावडरचं मेथ्या कडीपत्ता टाकून जे डिकॉक्शन बनवते ना तर ते यावेळेस बनवलेलं नाही कारण की काहीतरी आपण चेंज करूयात ना केसांना सुद्धा अजून वेगवेगळ्या वस्तूंचा फायदा व्हायला पाहिजे यासाठीच याच्यामध्ये कलरसाठी बघा मी बीट वापरलेलं आहे आणि जासुंदीची फुलं वापरलेली आहेत आता बघा तुमच्या लक्षात आलेले असेल ॲलोवेरा जास्वंदीची फुले मेथी किंवा कडीपत्ता इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना केस वाढण्यासाठी केस गळती कमी होण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत मेहंदी आपण आपल्या केसांवरती तीन चार तास ठेवतो ना त्याच्यामुळे हे खूप वर्क करतो आणि आपल्या केसांना त्याचा फायदा होतो वरून पण होतोच किंवा केस गळती कमी होण्यासाठी किंवा केस वाढायला मदत होते खूप दिवसांपासून मी अशा गोष्टी ह्या करते ना त्याच्यामुळे माझा हा अनुभव आहे आणि त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते एखादी जशी पारंपरिक रेसिपी आपण घरगुती मसाला तयार करून खूप छान असं वेळ घालून बनवतो ना आणि त्याची चव जी असते ना तशीच माझ्यासाठी ही मेहंदी आहे महिन्यातून ही प्रोसेस करताना मला एक आनंद होतो या वस्तू जमा करताना किंवा ती मेहंदी केसांवरती लावताना आणि नंतर त्याचे रिझल्ट बघताना एक आनंद होतो याने केस जे होतात ना ते मी स्वतः अनुभवलेले हो आहेत खूप वर्षांपासून त्याच्यामुळे हे मला करायला जेवढा आनंद होता ना तेवढंच ते, ते रिझल्ट बघायलासुद्धा होतो त्याच्यात ते दोन तेल टाकलेले आहेत ते एक घरीच बनवलेलं आहे आणि ऑलिव्ह ऑइल चांगलं मिक्स करून हे रात्रभर भिजत ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही लोखंडी कढईमुळे मेहंदीला एक छान सर असा कलर आलेला आहे आणि केस पण आपले खूप एक ब्लॅकिश कलर येतो म्हणजे पूर्ण लाल केस न होता खूप सुंदर कलर येतो आणि ही जी मेहंदी आहे ना ही फक्त मेहंदी नाही कारण की याच्यामध्ये ज्या नॅचरल वस्तू आहेत ना याच्यामुळे हा एक मेहंदी पॅक बनलेला आहे मेहंदीचा एक हेअर मास्क बनलेला आहे जो की आपल्या केसांना सुद्धा ट्रीट करणार आहे केस वाढायलासुद्धा मदत करणार आहे आणि यामधील ज्या वस्तू वा आपण वापरलेल्या आहेत की नाही तर सगळ्याच गोष्टींचे पावडर आपल्याला भेटतात बाजारामध्ये पण तुम्हाला माहिती आहे का आपण बघा ज्यावेळेस एकदम सगळे पावडरचे मसाले जे असतात ना म्हणजे बाजारात भेटतात ते टाकून रेसिपी बनवतो किंवाच घरीच सगळ्या एक मसाला तयार करून तीच वस्तू रेसिपी बनवतो त्यावेळेसचा फ्लेवर चव किंवा त्याचं जे दिसणं असतं ना जसं असतं तसंच मी याला याचं म्हणेल या मेहंदीचं कारण की हे काय माहीत मला करायला एक आतून आनंद होतो खूप छान वाटतं आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते महिन्यातून थोडीफार तरी मेहनत घ्या जर तुम्हाला तुमचे केस वाढवायचे असतील आणि त्यांनाच एक मेंटेन करायचं असेल छान एक असं स्मूद ठेवायचे असतील ना तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील थोडंसं पाणी टाकून मी परत त्याला फ्लॅपी बनवलेलं आहे एकदम स्मूद टेक्स्चर झालेलं आहे मग आपल्या केसांना लावायला सुद्धा सोपं पडतं आणि खूप सुंदर बसते सुद्धा केसांना मेहंदी तर एवढ्या मेहनतीनंतर एकदम मेहंदी पॅक रेडी झालेला आहे केसांना लावण्यासाठी तर केसांना मेहंदी लावताना कशी लावावी हे सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे खूप जास्त प्रोसेस न दाखवता किंवा व्हिडिओसुद्धा खूप मोठा न करता बघा संपूर्ण एक छोटे छोटे सेक्शन तयार करून संपूर्ण अशी मेहंदी लावून घेतलेली आहे ला तर सगळेच केस छान असं मेहंदीने पूर्णपणे भरले पाहिजे म्हणजे प्रत्येक केस आपला मेहंदीने भरला पाहिजे एवढी चपचपीत मेहंदी लावायची आहे आपल्याला आणि ते वाळू नये किंवा सुकू नये यासाठी आपण यावरून कॅरीबॅग लावू शकता तुम्हीसुद्धा असं करू शकता कारण की परत धुवायला सुद्धा सोप्पं पडतं तर या ज्या जनरल आणि एकदम सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनाच माहीत आहेत फक्त मेहंदीमधील काही चेंजेस असतील ना तर ते तुम्ही मी सांगत असते आणि ज्या वस्तू तुमच्याकडे असतील नसतील पण तुम्हाला प्रोसेस तर करायची आहे महिन्यातून एकदा मेहंदी तर लावायची आहे आणि तुम्ही स्वतः अनुभवा फक्त पाण्याने मेहंदी भिजवा ती मेहंदी लावा आणि इतक्या सगळ्या वस्तू टाकून एकदा मेहंदी भिजवा आणि ती लावा या गोष्टी तुम्ही स्वतः अनुभवा म्हणजे तुमचा विश्वास बसेल माझ्यावरतीसुद्धा ठेवू नका आणि असे सुंदर केस होण्यासाठी ना एवढी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागेल तीन ते चार तास केसांवरती मेहंदी ठेवा त्याच्यानंतर फक्त पाण्याने धुवा दुसऱ्या दिवशी तेल लावूनच शॅम्पूने धुवा व्हिडिओ कसं वाटलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद